नमस्कार, टी डी के चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण मध्य प्रदेशमधील घटना पाहणार आहोत. मध्य प्रदेशमध्ये सिवनी नावाचा जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये एक छोटंसं खेडेगाव आहे. त्या गावाचं नाव असतं मोहरी. आता त्या गावात एक परिवार राहत असतो, जोगेंदर साकेतचा, आणि त्याच्या पत्नीचं नाव असतं राधा साकेत, आणि त्याला दोन मुलंसुद्धा असतात. मग हा जो जोगेंद्र आहे तो ठेकेदारीचं काम करत असतो, ठेके घेत असतो बांधकामाचे, प्लास्टरचे. मग त्या कामावर त्यांच्या संसाराचा सर्व काही उदरनिर्वाह होत असतो, चार पैसे मिळत असतात, सर्व सुखाने समाधानाने चाललं असतात. ज्यावेळेस गावामध्ये काम असेल त्यावेळेस तो गावातलं काम करत असतो, नाहीतर तो एरबी म्हणजे बाहेरचेच काम घेत असतो, घरापासून लांब राहत असतो. मग असंच त्याला आता रिवा जिल्ह्यामध्ये काम मिळतं. ते काम एवढं मोठं असतं की त्याला 6 महिने बाहेरच राहावं लागणार असतं, म्हणजे त्या कामाच्या ठिकाणीच राहावं लागणार असतं, कारण ते काम त्याच्या घरापासून खूपच लांब असल्यामुळं तो पत्नीला म्हणतो, हे बघ तू व्यवस्थित राहा, मुलांना व्यवस्थित सांभाळ, मी महिन्याची महिन्याला येत जाईन, तुला पैसे खर्चाला देत जाईन. ते ठीक आहे म्हणते. मग आता तो त्या रिवा जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी म्हणून जातो. आता तिकडं गेल्यानंतर बघा, आता इकडं याची पत्नी ही एकटीच गावात असते, आणि त्यांच्या शेजारीच तो जो जोगेंद्र आहे त्याची बहीणसुद्धा राहत असते तिच्या नवऱ्यासोबत, म्हणजे त्याच गावात बहीण राहत असते. यांच्या घराच्या शेजारीच घर असतं, त्या घरामध्ये दोघांची एक भिंत चाडवी असते. मग ही जी राधा आहे आता ही घरामध्ये एकटीच असते, दोन मुलं असतात तिला, म्हणजे टोक रोक करणारं कुणीही नसतं, बिंदास मनमाने तशी वागत असते आणि थोडी बाहेर खेळली असते. ज्यावेळेस कधी नवरा कामासाठी म्हणून बाहेर जाईल त्यावेळेस जे नाटकं सुरू असतात, मग गावातल्या कुठल्याही मुलाबरोबर प्रेमसंबंध करणे असे काही तिची सवय असते, थोडी चंचल स्वभावाची असते. मग आता ह्यावेळेस नवरा रिवाला गेल्यानंतर, दुसऱ्या जिल्ह्यात कामाला गेल्यानंतर हिचे नाटकं परत सुरू होतात. मग गावातल्या मुलांबरोबर बोलणे, हसणं खेळणं, मस्करी करणं, असं काही चेष्टा मस्करी चालत असते. तर ह्याच्यातूनच तिची आता गावातल्याच राजू नावाच्या तरुणाबरोबर ओळख होते. आता त्या राजूलाही माहीत असतं की हिचा स्वभाव कसा आहे, ही लगेच आपल्या जाळ्यात सापडेल असं त्यालाही माहीत असतं, इतर तरुणांनाही माहीत असतं, काही लोकांनाही माहीत असतं. त्याप्रमाणे तो राजू तिला अलगद त्याच्या जाळ्यात ओढतो, आणि हिलाही तेच पाहिजे असतं, कारण नवरात्र आता बाहेर गेलेला आहे, ही मोकळी पडलेली आहे, तिच्यावर कुणी धाक ठेवणार नसतं. सासूसासरी दुसरीकडेच राहत असतात, शेजारी नणंद राहत असते, पण तीही हिच्याकडे एवढं म्हणाल तसं लक्ष देत नसते, कारण तिला हिचा स्वभाव चांगला माहिती असतो. मग आता ही जी राधा आहे हिचे आणि त्या राजूचे प्रेमसंबंध सुरू होतात. मग तो वरचेवरीच्या घरी येणं जाणं करत असल्यामुळे शेजारच्या पाजारच्या लोकांना, तिच्या नंदेला ह्या गोष्टी माहिती व्हायला सुरू होतात. म्हणून ती थोडी घाबरते, त्या राजूला म्हणते की हे बघ तू सारखं काय माझ्या घरी येत जाऊ नको, कारण शेजारी माझी नंद राहिला आहे, माझ्या नवऱ्याची बहीण राहते, आणि आजूबाजूच्या लोकांनाही माहिती पडलेला आहे, त्यांना संशय आलेला आहे आपला, कुणीही माझ्या नवऱ्याला काहीही सांगू शकतं तर तू बाहेरच्या शेतामध्ये मला भेटत जा, तिथंच मी येऊन तुला भेटत जाईन. तोही ठीक आहे म्हणतो, तोही थोडा घाबरलेला असतो, म्हणून तो काय करतो आता हिच्या घराकडं कदापिही येत नाही, बाहेरूनच जिथं तो येईल तिथूनच हिला कॉल करत असतो, एक त्याचा कॉल रिसीव्ह करत असते, मग तो ज्या ठिकाणी बोलवेल त्या ठिकाणी त्याला भेटायला जात असते, असं काही सुरू असते. मग वरचीवर आता त्या राजूलासुद्धा बाहेरचे कामं मिळत असतात, तोही बाहेर जात असतो, त्याच्यामुळं तो आता जास्त करून हिला भेटत नसतो, तर कधीतरी 15 दिवसातून महिन्यातून एकदा ह्यांची भेट होत असते. त्यामुळे ही सुद्धा वैतागून जाते, कारण हिला बाहेरच्या लोकांची चटक जरा जास्तच लागलेली असते, वासनांद असते ही राधा, म्हणून हिला वाटतं की आपल्याला तो राजू सारखाच पाहिजे. एकतर नवरात्र जवळ नाही, मग राजू सारखाच आपल्याला येऊन इथं भेटायला पाहिजे, पण तो वरचीवर येत नसल्यामुळे वैतागून गेलेली असते, बोर झालेली असते. मग आता तिचा जो भाचा आहे म्हणजे तिच्या नंदेचा मुलगा, तो भाचा तिच्याकडे कधीमध्ये येत असतो, काय म्हणजे राशन पाणी आणायचं असेल किंवा घरातलं काय काम असेल तर ती त्याला सांगत असते, कारण हिचे मुलं लहान असतात. मग तो तिचं सर्व ऐकत असतो. बघा, त्याचं नाव असतं बसंत आणि त्याचं वय असतं 20, तो 20 वर्षांचा असतो. सर्व तिचे कामं वगैरे करून देत असतो, मग तिच्याबरोबर थोडा टाईमपास करत असतो, गप्पाछप्पातीला करत असतो, कुणालाही काही वावगं वाटत नाही, कारण तो तिच्या नंदेचाच मुलगा असतो, तिचा सख्खा भासाचा असतो, तोही तिला मामी मामी करून तिच्याकडे येत असतो, काय पडेल ते काम करत असतो. मग आता तिच्या डोक्यात एक विचार यायला सुरुवात होते. आता तो विचार काय असतो, तिला असं वाटतं की अरे नवरा पण इथं नाही आणि राजू पण आपल्याकडे सारखा येत नाही, मग ह्या जर भाच्याला आपण आपल्या जाळ्यात ओढलं तर आपलं पण काम भागेल आणि ह्यालाही चटक लावता येईल. हा तर नवीनच आहे, तरुणच आहे, 20 वर्षांचा आहे. मग ती काय करते तर त्याला आपल्या जाळ्यात ओढायला सुरू करते, हळूहळू त्याच्याबरोबर चेष्टा मस्करी करणे,
त्याचा हात धरणे, त्याला मिठी मारणे, असं काय त्याच्याबरोबर करायला सुरू करते. मग आता तो तर तरुण असतो, 20 वर्षांचा असतो, त्यालाही तिचा सहवास हवा हवासा वाटतो, त्यालाही तिला आपल्या मिठीत घ्यावंसं वाटतं, तिच्या मिठीत शिरावंसं वाटतं. मग याच्यातून काय होतं तर यांच्यामध्ये सुद्धा आता अनैतिक संबंधाला सुरुवात होते, प्रेमसंबंधाला सुरुवात होते. आता यांच्यामध्ये प्रेमसंबंधाला सुरुवात झाल्यानंतर आता तो तर काय म्हणजे शेजारीच राहत असतो, पलीकडच्या घरात असतो, राहत असतो, यांच्यामध्ये फक्त एक भिंतीचाच अडसर असतो. मग नेहमीच तिच्या घरी येणं जाणं, दरवाज्यातून येणं दरवाज्यातून जाणं असं काही करत असतो. पण लोकांना तर असं वाटतं की अरे हा जो बसंत आहे, बघा त्याचं नाव बसंत असतं, हा बसंत सारखाच मामीच्या घरी ये जा करत असतो, रात्री अपरात्री दिवसा ढवळ्या कधीही सारखं येणं जाणं करत असतो. काय चाललं आहे, काय एवढं काय याला ते एक काम सांगत असते किंवा एवढं काय हा बोलत बसलेला असतो हिच्याबरोबर. मग आता शेजारपाजारच्या थोडा डाऊट यायला सुरू होतो. आणि त्याची जी आई आहे ती कामावर जात असते, शेतामध्ये जात असते, ती गेल्यानंतर यांचे चाळे सुरू झालेले असतात. मग आता ही जी गोष्ट आहे ही लगेच त्या राजाच्या लक्षात येते, कारण ती राजा तेवढी चंचलच असते, तेवढी बाहेर खेळली असते, तेवढी म्हणजे म्हणतात ना बनलेली असते जरा, तिला लगेच ह्या गोष्टी लक्षात येतात. मग ती त्याला म्हणते की एक काम कर, तू दरवाज्यातून आता यायचं बंद कर, तू सरळ तुझ्या घरातून सरळ माझ्या घरात यायचं म्हटलं तर तुझ्याकडे तर शिडी आहे ना, त्याच्या घरात एक शिडीसुद्धा असते, तर ती शिडी आपल्यामध्ये जी भिंत आहे त्या भिंतीला लावत जाऊन त्या भिंतीला टेकून त्या शिडीवरून त्या भिंतीवर चढा जाऊन तिथून सरळ माझ्या घर अंगणामध्ये उडी मारत जा, घराच्या अंगणात उडी मारत जा, मला भेटायला जा. त्यालाही तिचं म्हणणं पटतं म्हणजे कुणालाही काही येणार नाही असं. मग हे लोक आपापले दरवाजे लावून घेत असतात आणि तो त्या शिडीवरून चढून सरळ तिच्या अंगणामध्ये उडी मारत असतो. मग यांचे चाळे सुरू होतात. आता ही जी गोष्ट आहे ही हळूहळू तो जो बसंत आहे, आता तो 20 वर्षांचा असल्यामुळे तो त्याच्या मित्रांच्या कानावर घालतो की बघा माझ्या मामीबरोबर माझा असं असं चाललेलं आहे, मामी मला खूप खुश करत असते, पैसाही खर्चायला देत असते, मी त्याचं पडेल ते काम करत असतो, मामा तर बाहेर रिवा जिल्ह्यामध्ये कामासाठी गेलेला आहे 6 महिने, तो काही येणार नाही असं काही म्हणत असतो. मग आता ही त्याच्या मित्रांना गोष्ट कळल्यानंतर ही गोष्ट आता गावात समजायला पण वेळ लागत नाही, हळूहळू ही गोष्ट त्या राजूलासुद्धा समजते की ह्या राजाचे तिच्याच भाषेबरोबर अनैतिक संबंध सुरू आहेत, हे एकमेकांवर म्हणजे प्रेम करतायत किंवा संबंध ठेवतात त्याला कळतो. तो त्याला एवढा राग येतो की त्याला असं पहिलं वाटतं की ही जी राधा ही माझ्यासाठीच बनलेली आहे, फक्त नवरा नसताना ही माझ्यासाठीच आहे, मीच हिचा आहे, हे मला सोडून कुठेही जाणार नाही. पण त्याला जेव्हा कळतं की हिचे संबंध त्या भाषेवर आहेत म्हटल्यानंतर तो सरळ आता म्हणजे तिला भेटायचं बघत असतो, भेटायचा विचार करत असतो. मग आता तारीख येते 25 जून 2023. आता ह्या दिवशी काय होतं, तो अचानकच रात्री 1:30-11:30 दरम्यान तिच्या घरी जातो. आता तिच्या घरी गेल्यानंतर योगाने असं होतं की तिच्या घरी तो बसंतसुद्धा आलेला असतो, आणि बसंतचे तिचे नाही ते चाळे चाललेले असतात, कारण तिचे मुलंही छोटे छोटे असतात, ते जेवण वगैरे करून झोपी गेलेले असतात. आणि ह्याची आई ह्या बसंतची म्हणजे तिची ननंद ती काम करून थकून भागून आलेली असते, जेवण करून तीही पवडलेली असते, थोडी झोपलेली असते, तिलाही झोप लागलेली असते. मग त्याच्यानंतर यांचे नाटकं चाललेले असतात. त्याच वेळेस अचानक हा राजू होता. आता राजू आल्यानंतर हे दोघं एवढे गडबडून जातात की अक्षरशः ती एवढी घाबरून जाते ती राधा की लगेच तिथून होते राजू म्हणतो हे तुमचं काय चालेल, म्हणजे मी जेवढं ऐकलं आहे तेवढं सर्व खरं आहे, तर आता जर समक्ष डोळ्याने पाहतो मी. मग तोही गडबडीने उठतो, अंगावर कपडे वगैरे चढवतो. मग तो जो राजू आहे ज्यावेळेस तिला विचारतो ती राधा त्याला म्हणते की हे बघा म्हणते माझ्या ह्याच्यामध्ये काय नाही बघा राजू, हाच माझ्या मागे लागला होता आणि यांनी जबरदस्ती माझ्याबरोबर हे संबंध प्रस्थापित केलेले आहेत, तर माझं याच्यात काही नाही. मग आता हा जो बसंत आहे तो पण घाबरलेला असतो. मग राजू त्याला शिवी द्यायला सुरू करतो, गासांडी पकडतो, 2-4 थापडाही मारतो. त्यावेळेस तो बसंत त्या राजूला म्हणतो हे बघ राजू तू काय मला मारायचं नाहीस, तुझा माझा काही संबंध नाही. आणि मामीला म्हणतो मामी तुझे हे नाटकं चाललेले आहेत काय, तू मलाही जाळ्यात ओढलेला आहेस आणि ह्यालासुद्धा तू फसवतेस, आता मी तुझं नाव मामाला सांगणार, तुमच्या दोघांचं नाव मी मामाला सांगणार, त्याला सर्व सांगणार की तुमचे काही चाळे चाललेले आहेत आणि तू माझ्यावर काय केलेलं असते. जसंच तो बसंत त्या मामीला असा म्हणतो त्या राजाला एवढा त्याचा राग येतो म्हणजे एवढी घाबरते ती की राजूला म्हणतो यांनी जर माझ्या नवऱ्याला सांगितलं तर माझा संसार उद्ध्वस्त होईल, माझं नंतर काही खरं नाही. मग आता याला असा सोडायचा नाही, याला इथंच हीच आता वेळ आहे, हीच संधी आहे, तर याला इथंच मारून टाकायचा. तो राजू ठीक आहे म्हणतो. मग राजू त्याला पकडतो, ती मामी म्हणणारी ती राधा त्याच्या हातपाय पकडतो, राजू जोरात त्याचा गळा आवळायला सुरू करतो. त्याच्यातच त्याचा जीव हे लोक घेतात, म्हणजे त्याचा जीव जातो. त्याचा जीव गेल्यानंतर हे त्याला तिथून उचलतात, एका चादरीमध्ये गुंडाळतात, तो त्याला खांद्यावर घेतो आणि नंतर तिथं गावाच्या बाहेर जाऊन एका झाडाझुडपात त्याला टाकून देतात एका ठिकाणी. आता रात्र तर अशीच निघून जाते, तो राजू त्याच्या घरी पसार होतो. राधा जसं काही झालं नाही असं तिच्या घरी येऊन झोपी जाते. मग आता सकाळ झाल्यानंतर आता गावातले लोक तर सकाळ झाल्यानंतर शौचासाठी म्हणून बाहेर जातच असतात, इकडं तिकडं वावरा जात असतात. त्याप्रमाणे काही लोक बाहेर शौचासाठी गेलेले असतात, तर त्याला एका ठिकाणी झाडाझुडपामध्ये त्या बसंतचा मृतदेह दिसतो.
चादरीमध्ये वगैरे गुंडाळलेला, तर अक्षरशः लोक एवढं म्हणजे घाबरून जातात. आता ही जी खबर आहे ही वाऱ्यासारखी त्या गावात पसरते. आता गावात पसरल्यानंतर मग ही जी खबर आहे तिथलेच लोक काय करतात, तिथली जी जवळची पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीला फोन करून सांगतात की असं असं झालेलं आहे म्हणून, असा असा गावातल्याच एका 20 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडलेला आहे. मग आता पोलीस तिथे येतात, व्यवस्थित पाहणी करतात, बघतात, तर पोलिसांना लगेच संशय येतो की ही आत्महत्या नाही, हा नैसर्गिक मृत्यू नाही, तर हा घातपाताचा प्रकार आहे म्हणून. मग आता पोलीस सर्व पंचनामा वगैरे करून त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी म्हणून तिथल्या सरकारी दवाखान्यात पाठवून देतात. मग आता अहवाल येण्याची वाट पाहतात, तोपर्यंत पोलिसांची चौकशी पण सुरू असते. मग अहवाल आल्यानंतर त्या अहवालात नमूद असतं की याचा मृत्यू हा श्वास कोंडल्यामुळे झालेला आहे, म्हणजे गळा दाबला असेल किंवा गळा दबला असेल त्याच्यामुळे श्वास कोंडला गेला आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झालेला आहे, म्हणजे सरळ सरळ याचा कुणीतरी खून केलेला आहे, ही एक हत्या आहे, असं लगेच पोस्टमॉर्टममधून क्लिअर होतं. मग आता पोलीस आपल्या तपासाला सुरू करतात, चौकशीला सुरू करतात, बारकाईने चौकशी करायला सुरू करतात. त्या चौकशीमध्ये पोलिसांना असं कळतं की गावामधली जी राधा साकेत नावाची महिला आहे त्या महिलेचे ह्या बसंतबरोबर थोडेसे अनैतिक संबंध होते, कारण ती महिला याची मामीच लागत होती, हा तिचा सख्खा भाचा लागत होता, राहिला शेजारी शेजारी होते, आणि ती थोडी बाहेर खेळली होती, थोडं ती चंचल स्वभावाची होती. नवरा बाहेर कुठं कामावर गेला की नेहमीच नवरा जात असायचा, कधी 15 दिवसासाठी, कधी 3 महिन्यासाठी, कधी 6 महिन्यासाठी, तर त्यावेळेस ही म्हणजे गावातल्या तरुणांबरोबर चाळी करत फिरत असायची, त्यांना घोलवत असायची, त्यांना आपल्या जाळ्यात ओढत असायची, त्यांच्याबरोबर अनैतिक संबंध प्रस्थापित करत असायची. त्याचप्रमाणे हिनी ह्या बसंतबरोबर सुद्धा अनैतिक संबंध प्रस्थापित केले, आणि त्याच्या आधी त्या राजूला तिने नादा लावून घेतलं होतं. आता हे कळल्यानंतर पोलीस सरळ पहिल्यांदा त्या राजूला ताब्यात देतात, त्याला ताब्यात देतात, पोलीस चौकीला आणतात, त्याच्याकडे विचारपूस करतात, तो थोडंसं उळवळीचं उत्तर देतो, मग त्याला पोलिसी खाक्या दाखवतात आणि विचारतात, सांग खरं काय आहे. त्यावेळेस तो पोलिसांना सर्व जे काही खरं आहे ते सांगून टाकतो. पोलीससुद्धा म्हणजे हैराण होतात की एखादी महिला अशी पण असू शकते, कारण त्यांनी त्या राधाविषयीसुद्धा सांगितलेलं असतं की राधा कशी आहे वागायला, किंवा नवरा कामासाठी बाहेर गेल्यानंतर तिचे काय नाटकं चालत असतात नवऱ्याच्या पाठीमागे, सर्व सांगितलेलं असतं त्यांनी पोलिसांना. मग पोलीस तिलाही ताब्यात घेतात, सुरुवातीला ती मी काहीच केलं नाही असं नाटकं करत असते, खोटं बोलत असते, पण पोलिसी खाक्या पाहिल्यानंतर तीसुद्धा घाबरून जाते, गुन्हा कबूल करते. मग पोलीस यांच्यावर कारवाई करतात, मग तिचा नवरासुद्धा कामावरून घरी येतो, त्याला सर्व कळल्यानंतर 12 भानगडी, त्याला असं वाटतं की अरे मी मुलांबाळांसाठी बायकोसाठी आपला संसार चांगला चालावा, प्रगती व्हावी, काहीतरी व्यवस्थित व्हावं, मुलं बाळं शिकावी म्हणून काम करतो आहे, घर सोडून लांब लांब राहत असतो कामासाठी म्हणून, आणि माझ्या बायकोचे माझ्या पाठीमागं हे चाळे चालेले आहेत, हे नकरी चाललेले आहेत, आणि याच्यातून एक हत्यासुद्धा झाली आहे तीही माझ्या भाच्याची. त्याला एवढं वाईट वाटतं की म्हणतो मला जर आधी कळलं असतं तर ह्या महिलेला मी सरळ सरळ घटस्फोट देऊन टाकला असेल, सोडून दिलं असेल, मुलं माझ्याकडे ठेवले असते, तेवढं त्याला नंतर पश्चाताप होतो. आणि अशा तऱ्हेने ह्या घटनेचा सर्व काही उलगडा होऊन जातो. म्हणजे म्हणतात ना, एखादी महिला एखाद्याला आबादसुद्धा करू शकते आणि एखाद्याला बर्बादसुद्धा करू शकते, ह्या म्हणीप्रमाणे या घटनेत झालेलं आहे. तर मित्रांनो, ही होती याची स्टोरी. आपल्याला कशी वाटली कशी नाही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण परत उद्या आणखी एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया, तोपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या, तोपर्यंत धन्यवाद.